महिलांच्या आरोग्यासाठी व्यायामशाळा ही गरजेचं आहे, यासाठी पुढाकार घेणार असल्याचं आश्वासन आमदार संजय शिरसाट यांनी बजाज नगर वासियांना दिलंय. बजाज नगर ही कामगार वसाहत आहे. शरीराची हालचाल नित्य नियमाने झाल्यास आरोग्य चांगले राहते. त्यामुळे बजाज नगर येथील महिलांसाठी व्यायामशाळा आवश्यक आहे आणि ती केवळ महिलांसाठीच असली पाहिजे. या व्यायामशाळेसाठी मी पुढाकार घेईल असे आश्वासन आमदार संजय शिरसाट यांनी बजाज नगर येथील नागरिकांना दिले. दर महिन्याच्या कोणत्याही शनिवारी किंवा रविवारी किंवा शुक्रवारी जो जो दिवस तुम्हाला चांगला असेल, सुटेबल असेल, त्या दिवशी आपल्याला वेळ मिळेल. महिलांनी चेकअप करायचं आणि त्यांना लागलेली सर्व औषधं किंवा इतर प्रकारच्या आरोग्यासाठी लागणार हे सर्व आपण करणार आहोत. आमचे सर्व पदार येतील आणि मी करणार आहे. मग पैसे बजाज नगर येथील सिद्धिविनायक महिला मंडळाच्या सहकार्याने बजाज नगर वडगाव कोल्हाटीचे सरपंच महेश भोंडवे यांनी आमदार संजय शिरसाट यांच्या वाढदिवसानिमित्त महिलांसाठी मोफत रक्तगट आणि हिमोग्लोबिन तपासणी शिबिराचे आयोजन केले होते. या कार्यक्रमास विजया शिरसाट, नगरसेवक सिद्धांत शिरसाट, नगरसेवक विकास जैन, विजय वाघचौरे, तालुका प्रमुख बप्पा दळवी, उपतालुका प्रमुख सचिन गरड, सरपंच महेश भोंडवे, उपसरपंच हौसाबाई पाटोळे, पंचायत समिती सदस्य गणेश नवले, सरपंच गौतम चोपडा, राजेंद्र घोडके, उपसरपंच नारायण सिंग राजपूत, तालुका संघटक मीरा पाटील, सुनील काळे, राम पाटोळे, काकाजी जीवरक, दत्तात्रय वरपे, प्रकाश निकम, राजन सोमासे, पोपट हांडे, कैलास भोकरे, बिबन सय्यद, छाया जाधव यांची प्रमुख उपस्थिती होती. या शिबिरात डॉक्टर रोहित काकडे आणि डॉक्टर संतोष पाटील यांनी 300 महिलांची तपासणी केली. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आणि आभार जयश्री खाडगे यांनी मानले.